नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहता दिल्लीकर मराठी। कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वास्तुशास्त्राचे काही नियम सांगणार आहे जे आपण आपल्या घरामध्ये पाळले पाहिजे। बऱ्याच वेळा काय होतं, भरपूर सारे नियमधर्म पाळूनसुद्धा आपली परिस्थिती काही सुधारत नाही, आपण नेहमी काही ना काही अडचणींचा सामना करत राहतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही नियम सांगणार आहे, त्यानुसार तुम्ही तुमच्या घरामध्ये काही बदल केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुमचं रोजचं जीवन आहे ते अगदी सुरळीत होईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। व्हिडिओ बघत असताना सगळ्यांनी कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका। पहिला नियम म्हणजे कपाटाच्या किंवा तिजोरीच्या मागे झाडू कधीच ठेवायचा नाही, कारण झाडू हा आपल्या घरातील साफसफाई करण्याचं काम करतो, केरकचरा काढण्याचं काम करतो। आणि आपण जर तिजोरीच्या मागे झाडू ठेवला तर कारण नसताना पैसे खर्च होण्याचं प्रमाण वाढतं, म्हणजे पैशाला सतत गळती लागते आणि आपले खर्च जे आहे ते वाढत जातात। त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही झाडू ठेवत असाल तर ते करणं आजच टाळा आणि झाडूची जागा तुम्ही बदला। आता काय होतं की झाडू असा उघड्या ठिकाणी ठेवू नये, म्हणजे कुणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवायचा, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे बऱ्याच जणी काय करतात, झाडू घेतला की साफसफाई वगैरे झाली की कपाटाच्या मागे ठेव किंवा कपाटाला लागून उभा कर असे प्रकार करतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्याकडून या चुका नकळतपणे घडतात। म्हणून अशा पद्धतीने झाडू कधीच ठेवायचं नाही। झाडू ठेवायला बऱ्याचशा जागा असतील, बरेचसे कोपरे असतील की जिथेसुद्धा कुणी त्या झाडूला बघू शकणार नाही, अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या घरातील झाडूला ठेवू शकता। तर हा होता पहिला नियम। यानंतरचा दुसरा नियम म्हणजे आपल्या किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरामध्ये कोणत्याही प्रकारच्या औषध गोळ्या कधीच ठेवायच्या नाही। बऱ्याच जणींना सवय असते की थोडंफार डोकं दुखलं किंवा असा छोटासा काही त्रास झाला की आपल्या हाताला लागेल म्हणून किचनमध्येच काही जणी औषध गोळ्या ठेवत असतात, म्हणजे काही दुखलं खुपलं की आपण तिथेच गोळी घेऊ, पाणी पिऊ आणि आपल्या कामाला लागू। पण अशा पद्धतीने औषध गोळ्या तुमच्या किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरामध्ये कधीच ठेवू नका। जरी तुमचं काही वरचेवर काही दुखत खुपत असेल तरी त्यासाठी तुम्ही औषध गोळ्या ठेवण्यासाठी एक स्वतंत्र डबा करा आणि त्याची जागासुद्धा तुम्ही बदलून ठेवा, म्हणजे थोडक्यात काय, स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या औषध गोळ्या ठेवायच्या नाही आहे। यामुळे काय होतं, घरातील सदस्यांचं आरोग्य चांगलं राहत नाही। तिसरा महत्त्वाचा नियम म्हणजे कारण नसताना आपल्या घरातील शौचालयाचा आणि स्नानगृहाचा दरवाजा उघडा ठेवायचा नाही आहे। बऱ्याच जणांना सवय असते, दिवसभरात बऱ्याच वेळा शौचालयाचा वापर होतो आणि तिथून आल्यानंतर तो दरवाजा तसाच उघडा पडलेला असतो। पण असं अजिबात करू नका। जेव्हा तुम्ही बाथरूमची स्वच्छता कराल, टॉयलेटची स्वच्छता कराल आणि तुम्हाला वाटतं की तिथे सतत ओलेपणा असतो, मग थोडा वेळ हवेने तिथल्या टाईल्स ज्या आहेत त्या सुकून जातील, कोरडेपणा तिथे तयार होईल, त्यामुळे कधी जर बाथरूममध्ये गेलं, टॉयलेटमध्ये गेलं तर आपल्याला तिथे ओलेपण जाणवणार नाही। अशा कारणासाठी तुम्ही दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवू शकता, पण कधी, स्वच्छता झाल्यानंतर। त्यानंतर दिवसभरात जर तुम्ही बाथरूमचा टॉयलेटचा वापर करत असलात तर तिथून आल्यानंतर हात धुतल्यानंतर दरवाजा लगेच बंद करायचा आहे। यामुळे काय होतं, आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे कीटाणू जीवाणू प्रवेश करत नाही। दरवाजा जर आपण उघडा ठेवला तर साहजिक आहे टॉयलेटमध्ये नकारात्मकतेचं प्रमाण जास्त असतं किंवा कीटाणू विषाणूंचं प्रमाणसुद्धा असतंच, त्यामुळे आपल्या घरातील सदस्य किंवा आपण स्वतः आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं, परिणामी धनहानी होते। साहजिक आहे, आपण आजारी पडलो तर आपल्याला डॉक्टरकडे जाणं आहे, औषधं घेणं आहे आणि आपला खर्चसुद्धा होणार आहे, परिणामी मेडिकल औषध गोळ्यांसाठी आपला पैसा खर्च होतो आणि आपली धनहानी होते। यानंतरचा चौथा महत्त्वाचा नियम, तुमच्या घरातील लहान मुलांना भिंतीवर किंवा हातापायांवर लिहिण्याची सवय अजिबात लावू नका। जर त्यांना अशी सवय असेल तर थोडं त्यांच्याशी प्रेमाने बोलून त्यांना समजावून त्यांची ही सवय आजच तुम्ही मोडा। लहान मुलांना सवय असते हातामध्ये स्केच पेन घेतला किंवा पेन्सिल घेतली, पेन घेतला की जोपर्यंत समज नसते ते काय करतात, आपल्या हातापायांवर लिहून घेतात किंवा मग भिंतीवर लिहायला लागतात। तर ही सवयसुद्धा तुम्ही लहान मुलांची हळूहळू करून मोडायची आहे। आपले वडीलधारेसुद्धा आपल्याला नेहमी सांगत असतात की हातावर कधीच काही पेनने अजिबात लिहायचं नाही, त्यामुळे सुद्धा काय होतं, घरातील सदस्यांवर कर्ज वाढू लागतं। यामुळे काय होतं, आपल्या घरातील सदस्यांवर कर्ज वाढू शकतं, उधारीसुद्धा वाढू शकते। त्यामुळे अशी सवय असेल लहान मुलांना किंवा घरातील कुणाला तर ती सवय तुम्ही आजच मोडायची आहे। तुमच्या हातावरसुद्धा पेनने कधीच काही लिहायचं नाही। सतत आपल्याबरोबर आपल्याला वाटत असेल की काही आपल्याला नोटडाऊन करावं लागतं तर आजकाल मोबाईल आहे, त्यामध्ये सुद्धा आपण लिहू शकतो, नोटडाऊन करू शकतो, किंवा मग छोटीशी डायरी पेन ठेवायचा, पण हातावर कधीच काही इमर्जन्सीसुद्धा लिहून घ्यायचं नाही पेनने, पेन्सिलने, म्हणजे कशानेच लिहायचं नाही।
यानंतरचा पाचवा नियम म्हणजे घराच्या दक्षिण दिशेला पाण्याचा वापर नसावा. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा झरा हा दक्षिण दिशेला असू नये. तुमच्या घरी जर दक्षिण दिशेला पाण्याचं काही ठेवलेलं असेल, तुमचा पाण्याचा वापर जर तिकडे असेल, तर तुम्ही अजिबात तसं करू नका. पाण्याची जागा तुम्ही बदलून घ्या. दक्षिण दिशेला आपला पाण्याचा असा वापर असेल किंवा पाण्याचं ठिकाण असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये पैसा अजिबात टिकत नाही, पैसा येणं बंद होऊन जातं. त्यामुळे बरेच जण असं म्हणतात, आमच्याकडे पैशाची सतत चणचण राहते, आमची आर्थिक अडचण चालू आहे. अनेकदा आपल्या घरातील दक्षिण दिशा यासाठी कारणीभूत ठरत असते. त्यामुळे दक्षिण दिशेच्या बाबतीत तुम्ही पाण्याचा हा नियम पाळला पाहिजे की दक्षिण दिशेला आपला पाण्याचा कोणताही वापर नसावा. तुम्हाला जर पाण्याचा काही वापर करायचा असेल, तर त्यासाठी तुम्ही योग्य दिशा ही ईशान्य दिशा किंवा उत्तर दिशा निवडू शकता. घरातील ईशान्य दिशा नेहमी स्वच्छ ठेवायला हवी. त्या जागेवर कोणत्याही प्रकारचा कचरा ठेवू नये, कारण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची ही अत्यंत शुभ दिशा मानली जाते. त्यामुळे जर आपला ईशान्य दिशेला खूप कचरा असेल, तिथे स्वच्छता राहत नसेल, तर भगवान विष्णू माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होतात आणि त्यांची कृपा आपल्यावर व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर घरातील ईशान्य दिशा नेहमी स्वच्छ ठेवायला हवी. हवं तर तुम्ही देवीच्या वारी म्हणजे गुरुवार, शुक्रवार किंवा मग मंगळवार या दिवशी तुम्ही ईशान्य दिशेला एक मातीची पंती लावू शकता. तुपाची वात त्यामध्ये तुम्ही लावली तर अतिउत्तम राहील. बऱ्याच जणांना असं वाटतं की आमच्याकडे पूर्व दिशेला जागा नाही आहे देवघर ठेवायला, देवघरा ठेवायला, किंवा पश्चिमेला जागा नाही आहे, तर आम्ही देवघर नेमकं कुठे ठेवायचं? तर त्यासाठी तुम्हाला ईशान्य कोपरासुद्धा अत्यंत शुभ राहील. तुमचं घर असेल, दुकान असेल, तर तिथे जरी तुम्हाला देवाचा काही फोटो लावायचा असेल, तर त्यासाठीसुद्धा तुम्ही ईशान्य दिशा निवडू शकता. जर तुम्हाला पूर्व किंवा पश्चिम दिशा तिथे उपलब्ध नसेल किंवा काही कारणांमुळे तिथे तुम्हाला तुमच्या इष्टदेवांचा फोटो लावणं शक्य नसेल, तर तुम्ही त्यासाठी ईशान्य दिशासुद्धा निवडू शकता. ईशान्य कोपरा म्हणजे ईशान्य दिशा कुठे येते, तर उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये जो कोपरा येतो तो असतो ईशान्य कोपरा, म्हणजेच ईशान्य दिशा. तुम्हाला दिशा आणि उपदिशा व्यवस्थित कळत असतील तर तुम्हाला माहिती असेल ईशान्य दिशा कुठे येते. यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट, ज्यांचं देवघर बेडरूममध्ये असेल तर त्यांनी तिथून ते काढा आणि दुसऱ्या रूममध्ये स्थापन करा. पण काही कारणांमुळे एकच रूम तुमची असेल, म्हणजे तुम्ही स्वयंपाक पण तिथेच बनवताय, तिथेच झोपताय, म्हणजे तुम्ही एका सिंगल रूममध्ये राहत असाल, तुम्हाला हे नियम पाळणं शक्य नसेल. तर जिथे तुमच्या झोपण्याच्या ठिकाणी किंवा जर एक रूम आणि एक किचन असं तुमचं घर असेल आणि तुम्हाला काही कारणांमुळे तुमच्या बेडरूममध्येच जर देवघर ठेवावं लागत असेल, तर मात्र तुम्ही बेडरूमच्या समोर एखादा पडदा लावू शकता. पण जर सुटसुटीत दोन तीन रूम तुमच्याकडे असतील, दोन तीन खोल्यांचं तुमचं घर असेल, तर मात्र बेडरूममध्ये अजिबात तुमचा देवारा ठेवू नका. यानंतरचा पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे घरामध्ये किंवा घराच्या आसपास काटेरी, विषारी किंवा ज्या फळांमधून चीक निघतो अशा पद्धतीची झाडं लावू नका. आता काही काही फळं अशी असतात की ती तोडल्यानंतर चीक निघतो, म्हणजे पपई असेल, तर ती सुद्धा घरापासून थोडी लांब अंतरावर तुम्ही लावू शकता. घराच्या आसपास कुठे किंवा घराच्या समोर येईल अशा ठिकाणी तुम्ही पपईचं झाड सुद्धा लावू नका. मी एक उदाहरण सांगितलं की पपईच्या फळामधून सुद्धा आपण तोडल्यानंतर चीक निघतो किंवा पपई कापल्यानंतर सुद्धा चीक निघतो, चिक्कू असेल, तर अशी झाडं सुद्धा आपल्या घरापासून थोडीशी लांब लावा. आणि घरामध्ये सुद्धा शो म्हणून किंवा एक सुशोभीकरण म्हणून आपण काही काही वस्तू आणून ठेवतो, काही झाडं आणून ठेवतो घरामध्ये, तर अशी झाडंसुद्धा काटेरी असतील तर तीसुद्धा तुमच्या घरामध्ये ठेवू नका. तुळस आणि गुलाबाचं झाडसुद्धा एकमेकांपासून लांब असावं. गुलाबाचा सुगंध जरी चांगला असला तरी पण गुलाबाला थोडेफार काटे असतात. तुळशीच्या बाबतीत हा नियम आहे की तुळशीच्या झाडाजवळ लगेच आपलं गुलाबाचं झाड नसावं, ते थोडंसं आपण लांब ठेवायचं आहे. ज्या फळांमधून चीक निघतो, म्हणजे थोडंसं दूध निघतं असं आपल्याला दिसतं, तर अशी झाडं जर आपल्या घराच्या आसपास, आपल्या घराच्या एकदम समोर असतील, तर यामुळे काय होतं, घरामध्ये निगेटिव्हिटी जास्त वाढते, नकारात्मकता पसरते आणि घरातील सदस्यांना याचा जास्त त्रास होतो. महत्त्वाच्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येणार नाही आणि तुम्हाला पैशांची हानी होणार नाही असे नियम पाळायचे असतील, तर या गोष्टींचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार.